रोजच्या ताज्या घडामोडींबरोबरच मनोरंजन आणि माहितीचा खजाना असणारे व्हिडिओज पाहण्यासाठी सर्च मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. नमस्कार, मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सर्च मराठीवरती. आणि आज जसा मुलाखतीचा आपला सिलसिला सुरू आहे, तसाच एक खूप हटके व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो की नेहमी एक फेज वापरले जाते की शून्यातून विश्व निर्माण करणं. तर हे शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं हे थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तब्बल एका खेडेगावातनं येऊन दुबई रिटर्न येऊन मुंबईमध्ये स्वतःचं वेगळं असं पाऊल ठसा उमटवणारे चार कंपन्या आज स्वतः ते चालवत आहेत असे आदरणीय दत्तात्रेय चौगले साहेब आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे सर्च मराठीमध्ये. नमस्कार. आपण मुलाखतीला सुरुवात करणार आहे, पण मला तुमचा पूर्ण प्रवास उलगडून घ्यायचा आहे. तर मी आता सुरुवातीला बालपणाकडे येतोय. ओके. ते बालपण कुठे गेलं, जन्म कुठे झाला आणि ते ती तेव्हाची परिस्थिती कशी होती? माझं बालपण एकदम गरीब घराण्यामध्ये. आमचे वडील तर शेतकरी, आई पण सगळे शेतकरी, एकदम गरीब घराण्यामध्ये. लहानपणी म्हणजे आम्हाला असा एक टाईम होता, आम्हाला ज्यावेळी दिवाळी वगैरे असते बरोबर त्यावेळी आंघोळीसाठी लोक मोती साबण युज करत होते. बरोबर. आम्हाला तो पण मिळत नाही, आम्हाला कपडे धुत साबण वापरतो आम्ही. खरं परिस्थिती अशी होती, गरीब, एकदम वाईट परिस्थिती, म्हणजे एकदम नाच्या बरोबर होती अशी. बरोबर. नंतर मग हळू वडिलांनी आपल्या जेमतेम त्यांना जमते तशा पद्धतीने शिक्षण माझं पूर्ण केलं, जसं त्यांच्या ताकदीप्रमाणे. त्यावेळी मी शाळेला पण बॅग, आमच्याकडे बॅग पण होती, ते वायरीच्या जुन्या पिशव्या असतात किंवा प्लास्टिकची पिशवी त्याच्यामध्ये, किंवा कोणाची नवीन कपडे आणलेले असतील लग्नामध्ये वगैरे, अशा मी पिशव्या वगैरे युज करायचो त्यावेळी. त्यानंतर हळूहळू प्रवास असा गेला, दहावी कशी तरी. माझं ऍक्च्युअली माझं शिक्षणावर जास्त फोकस नव्हता, मला काहीतरी फ्युचर बनायचं होतं, बनायचं होतं आणि शिक्षण शक्यतो मला जास्त फोकस नव्हता माझा. म्हणजे तुम्ही शिक्षण दहावीपर्यंतच थांबवलं? हो, दहावीपर्यंत. म्हणजे ह्याच्यातनं एक संदेश जातो की शिक्षण तुम्ही खूप जास्त शिकलाय म्हणजेच खूप जास्त सक्सेसफुल होता नाही, असं तो किडा ज्याला आपण शुद्ध गावठी भाषेत म्हणतो किंवा ती जिद्द आतून असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मग दहावीचं शिक्षण झाल्यानंतर तुमचा पुढचा प्रवास काय होता? की म्हणजे जसं आता आम्हाला जसा जेवढा प्रवास माहिती, तसं तुम्ही लगेच दहावी केल्यानंतर तुम्ही कामासाठी जॉबसाठी बाहेर पडला. हो, कोल्हापूरला. माझी दहावी एक्झाम झाली, त्यानंतर मी घरातून बॅग घेतली, घरातून एक माझ्या मते ते मला अजून आठवते, मला एक 5 का 10 रुपये घेतले असतील. सरळ वडापून वडाप केले तिथून, ते आमच्या गावडे एसट्यावडे जास्त नव्हते त्यावेळी, कळे टू कोल्हापूर. अच्छा. कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर दिलबार हॉटेल म्हणून आहे उमाटकीच्या समोर कोल्हापूरमध्ये. हा, तिथं मग त्यावेळी आम्हाला फुल पॅन्टवर घेणार, हाफ पॅन्ट, शाळेची जी पॅन्ट होती त्यावरती शाळेचा ब्ल्यू कलरचा तो शर्ट अजून आठवतो मला, त्या शर्टवर आणि खाकी पॅन्ट आपली शाळेची, शाळेची जुनी, त्यावरती मी आलतो. अच्छा. आल्यानंतर मग तिथं हॉटेलमध्ये जॉब विचारायला गेलो, जॉब गेल्यानंतर ते म्हणजे तुमचं वय बसणार नाही आणि जॉब काय, कारण त्यावेळी जास्त बाल मजुरांचा कडक कायदा होता. बरोबर. ते मालक, त्यांचं नाव होतं दिलीप म्हणून होतं, ती चांगली व्यक्ती होती. अच्छा. म्हणजे ठीक आहे. मग त्यावेळी मी जे काम करायचो, माझ्या टेबलवरती पण हात पोसत नव्हता, ते उचलते, कारण छोटा होता त्यावेळी. किंवा आठवड्यात मला असा पण टाइम आहे की यायचा ती बर्तन वगैरे धुवायचं वगैरे, त्यावेळी माझा बेसिनवरती पण हात पोसतो, त्यावेळी मी त्याला एक तेलाचा डबा असतो ना तो पायाखाली ठेवून मी तो वॉश वगैरे करत होतो त्यावेळी. मग तिथून प्रवास चालत गेला थोडा. आता मला आज तुम्ही वेळात वेळ करण्यास कोल्हापूरमध्ये आला आहात, जेव्हा कधी उमा टॉकीज जवळ जाण्याचा योग होतो किंवा दिलबार हॉटेल, मनापासून एकदम अशी फिलिंग वेगळं वाटतं. आज ते दिलबार हॉटेल बंद आहे, बंद आहे ते, एकदम झाले 4-5 वर्षे, ते आज मालक पण नाही त्यांचे ते. त्यानंतर पुढे प्रवास केला मी दिलबार हॉटेल पासून एक 3-4 वर्षे केलं, 3.5-4 वर्षे तिथं दिलबार कंटिन्यू केलं, कारण लहान होतो आणि पुढे आता काही. आणि दहावीमध्ये माझे 4 विषय तसे गेलतेच, त्यामुळे आपण मग तो विषय सोडला आपण. आणि मग 3 वर्षे तिथे केलं, त्यानंतर मग भारत बेकरी आपली परोटेकीजवळ तिथं जॉब केला. मग भारत बेकरीमध्ये टायमिंग माझं कसं असं, सकाळी 7:30 का बेकरीचं असते ना, सकाळी 7:30 जायचं ते 12:30, 12:30 ते 3 जेव्हा सुट्टी असते. मात्र माझं परत शिवाजीपेठमध्ये चालत येण्यासाठी माझं 1 तास लागायचा, मला माझं सायकल नव्हती, सायकल शक्य नव्हतं मला एवढं असं चालत येणं जाणं चालत, त्यात टाईम गेला. त्यानंतर 3 ते 9 पर्यंत परत भारत बेकरी, आणि त्यानंतर मग पैसे पण कमी पडले, गावी घर पण बांधायचं हे केलं ना, आता करायला पाहिजे आपण. बरोबर. मग टायमिंग कम, टायमिंग पैसे पण कमी पडतात. त्यावेळी मी मेस पण लावत नव्हतो, का मेसला पैसे, त्यावेळी टिफिन पण महाग असायचं ना. अच्छा. टिफिन महाग असल्यामुळे आम्हाला ते परवडेबल नव्हतं, मग आहे तसं बनवायचं, काय गावाकडून मटेरियल आणलं ते जे मिळते ते खायचं, स्वतः बनवून खायचं, त्यातून पण. हा. आणि महत्वाची गोष्ट काय,
बेकरीचं टायमिंग 9 रात्री, परत 9 ते 10 पर्यंत चालत यायचं कुठं, मंगळपेठपर्यंत. बरोबर. रात्री 10 वाजल्यापासून ड्युटी रात्री 2-2.5 वाजल्यापर्यंत श्रुतिका लॅबोरेटरी. श्रुतिकामध्ये परत का, म्हणजे बेकरीमध्ये काम करून श्रुतिकामध्ये परत, म्हणजे मला फक्त 3 ते 4 तासाची म्हणजे झोप असायची त्यावेळी. अरे बाप. मित्रांनो, खरंच म्हणजे मीच थक्क होतोय हा इंटरव्ह्यू घेताना. म्हटलं जातं बघा की तुम्ही एक जे करायचं वय असतं ना, त्यावेळी तुम्ही जर तहान भूक विसरून जर सगळं करत राहिलात तर पुढे चांगले दिवस तुम्हाला नक्कीच येतात. आणि आज आम्ही सर बघतोय, म्हणजे हा इंटरव्ह्यू घेण्यामागचंच कारण हे की ज्यावेळी आपण फर्स्ट टाइम भेटलो त्यावेळी मीच एवढा हे झालेलो की बाबा हे लोकांच्या पण कुठेतरी पोहोचायला पाहिजे. म्हणजे मी असेल, माझ्या वयाची आताची जी मुलं असतील किंवा माझ्यापेक्षा लहान असतील, आम्ही काय होतो, थोडंसं अपयश आलं की आम्ही डळमळून जातो. डळमळून नाही गेलं पाहिजे हा प्रवास आहे. ह्याच्यानंतर तुम्ही आता हे 2 प्रवास तर झाले अगदी, त्यानंतरचा पुढचं तुमचं दुबई वारी कशी काय? त्यानंतर मग काय केलं, हे दिवस रात्र काम करत, झोप कमी, 3-4 तास, आज पण सगळे आहे मात्र 3-4 तास झोपू माझी, त्याच कारण काय एवढा कामाचा व्याप आहे. त्यानंतर मग भारत बेकरी श्रुतिका लॅबोरेटरी, असं हा प्रवास माझ्या 3 वर्ष चालला तो, पण 3-3.5 वर्षाचा. त्यातून पैसे एकत्र केलेत, केल्यानंतर मग मी सौदी अरेबियाला हे केलं, मी विजासाठी वगैरे अप्लाय केलं. त्यातून पण कसं, एक तर आपले मुंबईमध्ये कोणी नातेवाईक नाहीत, बरोबर, स्वतः इथून जाणे, आपली जनरलमधून गेलो, बघितलं की मला मुंबई, हा मुंबई पण काय माहिती नव्हती, सुरुवात केली मुंबई बघून, मला समजलं काय मी कुठं आले काय आले, ते पेपर मध्ये न्यूज इकडे तिकडे बघून ट्राय करत मग जॉब भेटला तिथं मला. अच्छा, मग तुम्ही सौदी अरेबियाला? सौदी अरेबियाला गेलो तिथं, तिथं पण आल्यानंतर मला थोडा त्रास झाला, बऱ्याच गोष्टीशी सामना पण करायला लागला. हा तेच मला तिकडे जायचं होतं, कारण ज्यावेळी आपण, आपल्याकडे काही आपली तशी बॅकग्राऊंड नाही आहे, काहीच नाही, एज्युकेशन नाही आहे, आणि आपण ज्यावेळी एक देश सोडून दुसऱ्या देशात जातो तेव्हा ऍक्च्युली भारतातच जगणं अवघड होऊन जातं, बऱ्यापैकी गरिबी आणि हे, त्यावेळी दुसऱ्या देशात जाऊन म्हणजे खूपसे प्रॉब्लेम सहन करावे लागलेच असतील, त्याबद्दल काही आमच्या प्रेक्षकांना. प्रॉब्लेम म्हणजे काय, सौदी अरेबिया असंही कंट्री आहे, म्हणजे सिटीमध्ये छान आहे, मात्र रियादमध्ये काय इश्यू येत नाहीत. जर आपण एक्झाम्पल सौदी अरेबिया रियाद पासून जर 700 किलोमीटर आतमध्ये गेलो, तिथं बदू म्हणतात, बदू लोक म्हणजे जी गावची लोक असतात, जे कट्टर असतात त्यांना बदू म्हणतात लोक, त्या लोकांच्या हाताला लागलो ना भरपूर मोठे इश्यू येतात. इश्यू म्हणजे काय येतात, आपण हिंदू आहे आणि तिथं त्यांचा तर धर्म तो मुस्लिमच आहे, तो आपल्या लोकांना तो काफीर म्हणतात, ते आपल्या लोकांना एकदम तुच्छ समज जाते तिथं त्या ठिकाणी. तुच्छ म्हणजे आपल्याला दर्जा एकदम नाच्या बरोबर आहे आपल्याला, आणि एकदम हे करतो, त्रासदायक. अच्छा, मग एवढं सहन करून मग सौदी अरेबियामध्ये काय सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे इथून मी डायरेक्ट गेलो पहिल्यांदा, त्या लोकांनी मला एअरपोर्टवर रिसीव्ह केलं, आले ते लोक घेऊन गेलेत, मला घेऊन गेल्यानंतर मग सुरुवातीला गेलो तिथं. ऍक्च्युली मला जॉब एक सांगितलं त्यांनी आणि जॉब वेगळाच मिळाला मला तिथं, पण म्हणजे फसवणूक झाली, फसवणूक झाली. मग ती लोक मला घेऊन गेलेत, त्यांचे ऊंट वगैरे बकऱ्या अशा ठिकाणी गेलेत, ते बघून मी एकदम शॉक झालो, कारण का आपण काय स्वप्न घेऊन आलो, आपण पैसे पण दिवस रात्र करून भरलेले आहेत, एकत्र केलेले आहेत, त्या एजंटला दिलेले आहेत, आणि त्या व्यक्तीनं मग धक्का बसला ना मला, आणि आपल्या घरचा पण एवढा बॅकग्राऊंड नव्हता त्यावेळी, आणि गावी तर परत जाणं मला शक्य नव्हतं, का आपण जिद्द आहे भरपूर, जिद्द केल्याने आपलाच गेलो, जायच नाही परत काय. त्यानंतर मग ते लोक मग समजून गेले की हा, आणि त्यावेळी मला अरबी लँग्वेज येतच नव्हते, म्हणजे लँग्वेज मेन लँग्वेजचा इश्यू होता तिथं, आणि त्या लोकांनी मी काय बोलतो कळत, त्यांना मी काय बोलतो, ती समजून गेलीत पहिल्यांदा, हा काय करू शकणार नाही, आणि एज पण लहान होतं, मी थोडं घाबरलो. मग त्या लोकांनी मला त्यांच्या गावामध्ये आणलं, एक रूम दिली त्यांनी, म्हणजे एक साईडला, मग ती रूम दिली की इंडियन कपडे वगैरे घालायचे नाहीत, अरबीज कपडे वापरायचे, अच्छा असं पूर्ण ठीक आहे म्हणतो, आपल्याला करायलाच पाहिजे. सुरुवातीला बघितलं त्यावेळी ती मुल, मला एक रूम दिली ना, त्या रूमवरती लहान मुलं असतात ना तिथली, म्हणजे अरे ती लोक दगड वगैरे मारायची रूमवरती, का आपण काफी राहाय किंवा जाणून त्रास असं हे करू नये. मी मग विचार केला गोष्टीवरती, म्हणजे आपण तर इथून जायचं पण नाही, ह्या लोकांची मनं पण जिंकायची, आपल्याला काहीतरी करायचं, आपण काय वाईट करायचं नाही कोणाचं. मग पहिला आठवडा म्हणजे मला एकदम त्रास द्यायचा झाला, कोण माझ्या जवळ पण येईना, ते मला असं एकदम तुच्छ लेकूल आली सगळी. नंतर मग एक मस्जिद, कारण का मस्जिदमध्ये गेलो मी, गेल्यानंतर मला तिथनं यल्ला रो खल्फ, मतलब खल्फ म्हणजे कुत्र्याला खल्फ म्हणतात तिथं अरबीमध्ये, यल्ला म्हणलं रो, रो मतलब जा, यल्ला रो खल्फ मी गेलो. मग सेकंड फ्रायडेला गेलो तिथं मस्जिदमध्ये, कारण आपलं काहीतरी मनं जिंकायची आणि काहीतरी करायचं म्हटल्यावर, धर्म आपला हिंदूच आहे, सगळ्या धर्म चांगलाच आहे, हिंदू ख्रिश्चन मुस्लिम काय, कुठला धर्म चुकीचा नसतो किंवा कुठल्या धर्मात चुकीचं लिहिलं नसतं, सगळ्या धर्मात चांगलं, फक्त त्याचा गैरवापर करतात लोक.
तर गेल्यानंतर मी तिथं एक ॲज अ रीती आहे ना सगळं, जसं राजस्थानमध्ये कसं असतं ते कुराणवरती वगैरे असं सगळी रीती पडलेली किंवा सगळं थोडंसं हे जातं किंवा गालीची वर टाकलं तेही जातं. मी जाऊन सकाळी फ्रायडेला नमाचा दिवस असतो त्यांचा, जाऊन जरा क्लीन केलं सगळं मस्त, ते वर सगळं क्लीन केलं मी जाऊन. मग आल्यानंतर ते मदिनाची मतं बोलते, ते त्यांना आवडलं म्हणजे छान आवडलं, काहीतरी आपला इस्लाम धर्म होता माणूस काहीतरी चांगला विचार करतो असं वाटलं त्यांना, त्यांच्या मनात बसलो. मग तिने मला पाठीवर शाबाशी दिली. त्यांना ऍक्च्युली दत्तात्रय म्हणता येत नव्हतं, ताज म्हणा म्हणतो तिथे लोक नंतर, हा ताज. नंतर मी हे केलं, त्यांनी मग एकदम त्यांना हे झालं अगदी त्यांच्या मनात बसलो एकदम. नंतर मग काय बिर्याणीचे डबे काय आणि काय मग बघायला नको, चॉकलेट काय पूर्ण रूम मध्ये एकदम सगळे असे एकदम गळ्याला वगैरे भेटायला येईल माझ्या, एकदम मनात बसलो त्यांच्या. म्हणजे माणसाचं मन जिंकलं तर धर्म वगैरे या गोष्टी मागे पडत नाही, आड येत नाही. माणूस एकच आहे, ब्लड एकच आहे, ब्लड एकच, बस मन जिंकलं आलं पाहिजे माणसाला. खूप मोठा संदेश खरं तर तुमच्या स्टोरीत जातो आहे. त्यानंतरचा मग परत इंडियामध्ये येणं असेल किंवा आता इंडियामध्ये परत येऊन मुंबईमध्ये स्वतःच्या, आता आपण एकदा कंपन्या ज्या आहेत त्यांचा उल्लेख आपण डिटेल सांगेल तुम्हाला, तिथे आपण एकदा घेऊयात कंपन्या कुठल्या. त्यांनी मग आता एक सौदीचा थोडा शॉर्टकट राहिला तो, तिथून सगळं केलं. त्यानंतर मग त्या लोकांचं मी शिकलो, म्हणजे एक्झाम्पल नमाज कसे पडतात किंवा हे त्यांची कलमे कसे पडतात, एक्झाम्पल अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रहमान रहीम मालिक यौमिद्दीन, ह्या गोष्टी मी शिकलो पूर्ण, एक्सपर्ट झालो मी. म्हणजे तिने बोलत होते मी तसं मराठीमध्ये लिहून घेतलं आणि ती मी रीड केलं आठवड्याभरात पूर्ण. दुसऱ्या दिवशी म्हणजे मी एकदम शॉक झालेत, हा कसा काय गुडो एकदम पटपट बोला लागलाय, त्याचे एकदम येत बसलो. त्यांनी मग मला थोडा हे चांगला ग्रीप चांगली दिली, मी पण मग शिकलो. कंटिन्यू 4.5-5 वर्षे काढले तिथे एका ठिकाणी कंटिन्यू. अच्छा. हा, गावी तर पर्यंत फोन पण लावता येत नव्हता मला, 5-6 महिने म्हणजे जरा 2-3 महिने असेच गेलेत ना त्याच्यामध्ये. त्यानंतर मग शिकलो सगळं. त्यानंतर ह्या लोकांनी मला ऑफर केली होती, तुम्ही पूर्णपणे हे करा, म्हटलं शक्य नाही आपल्याला, धर्म नाही, धर्म आपला बदल, सगळा धर्म आपला धर्म आपला धर्म आहे, शेवटी कोणी आपला धर्म बदलू शकत नाही, ज्यातून आलोय तू करू शकत नाही. पण ते मला पैसे पण द्यायला लागलेले वगैरे, मी घेतले नाहीत ते. भरपूर ऑफर होते मला, आजाद वगैरे करतो म्हटलेले तिथं, म्हणजे एवढं माझं सगळं बघून पूर्ण. मी ज्यावेळी मी बघत होतो लोकांना, मला पूर्ण अरबच म्हणत होते, अशी पूर्ण म्हणजे इंडियन कपडे घालत नव्हतो, गोत्रा डोक्यावरती आता तस्बी, म्हणजे एकदम अरबच होतो आणि पूर्ण शिकलं लँग्वेज. आज म्हणजे जेवढं मला इंग्लिश चांगलं येत नाही तेवढी अरबी लँग्वेज चांगली बोलता येते. क्या बात, क्या बात, खूपच थक्क करणारा प्रवास आहे खरं तर, आणि सगळ्यांसाठी प्रेरणादायी देखील आहे. आम्हालाच अंगावर शहारा येतो हे सगळ्या गोष्टी ऐकून, कारण आम्ही इमॅजिन करू शकतो की ते एका दुसऱ्या देशात जाणं, तिथल्या माणसांना फेस करणं, तिथं राहणं आणि त्यांची मनं जिंकून राहणं, आणि अरब लोकांची मनं जिंकणं नॉट इज जॉब, नॉट बदू. बदू बदू म्हणजे त्या लोकांना, सिटीमध्ये असं जर आपण महिन्याभरात 2 महिने मॅनेज होत, मग त्या लोकांना ती कट्टर असतात, कट्टर असतात, ती नाही मॅनेज होत लोक. ओके ओके. आता आपण मग तिथून परतीचा प्रवास, हो तिथून मग आल्यानंतर मग इंडियामध्ये आलो. सुरुवातीला आलो गावी, आलो 10-15 दिवस थांबलो. बर. नंतर मग रॉयल एंटरप्राइजेस म्हणून सुरुवातीला स्थापन केली. बर. इम्पोर्ट एक्सपोर्टचं, इम्पोर्ट एक्सपोर्ट तो 2009 एंडपासून ते 2012 पर्यंत चालवलं, चांगलं मस्त चाललं. 2009 पासून म्हणजे 2009 सांगायचं की 2009 ला मी 10वीत होतो. माय गॉड. ओके. 2009 ला तुम्ही तुमची स्वतःची पहिली कंपनी रॉयल एंटरप्राइजेस म्हणून होती, इम्पोर्ट एक्सपोर्टची. इम्पोर्ट खूप छान चाललं. नंतर त्याला डॉलरचे रेट वाढले किंवा स्टॅम्प ड्युटी वगैरे वाढली, त्यामुळे थोडंसं हे केलं. मग नंतर मग आम्ही सुरुवात केली, हे आपले भावाने ते मी चालू करून दिलं, महालक्ष्मी ज्वेलर्स. ज्वेलर्स ज्वेलर्स म्हणजे इकडे मी इकडे हे ते इकडेच बघायचे. त्यानंतर पुष्पतेज गारमेंट पण 2012 ला आपलं कोल्हापूरमध्ये स्टार्ट केलेलं. अच्छा. पुष्पतेज गारमेंट ते पण ही इकडेच बघायची मॅनेजमेंट सगळी. आपलं रॉयल एंटरप्राइजेस चालू होतं. त्यानंतर पहिली कंपनी घेतली मी लॅम्पोर्ट मरीटाईम सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. हो. मरीन शिपिंग घेतली की तुम्ही काढली? स्वतःची काढली, प्रायव्हेट डायरेक्टर. हो, प्रायव्हेट. हो. त्यानंतर सेकंडला घेतली अटलांटिक मरीन अँड ऑफशोर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. त्यानंतर अटलांटिक अजून एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी घेतली स्वतःची डायरेक्टर. अच्छा. त्यानंतर मग जयराज मरीन आणि आता जे सध्या चालू आहे तो आता डेव्हलपर अँड बिल्डर्स आहे ते नेचर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. अच्छा. नेचर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे एक मोठी लिस्टच आहे कंपनीची, म्हणायला हरकत नाही. एवढं सगळं सांभाळून एवढं करता की शिपिंग मधलं एक भक्कम नाव आज लोक तुमच्याकडे बघतायत. वेगवेगळे म्हणजे एक्सपिरियन्स लोक सुद्धा तुमच्याकडून येऊन सल्ला देतो. खरंच खूप छान काम आहे. या सगळ्या प्रोसेस मध्ये असं असतं म्हणजे आपण एकटे जरी राबत असलो तर कुणाचा तरी एक पाठीमागं हात म्हणा किंवा आशीर्वाद म्हणा काय गोष्टी असतात, तर एकूण
कुणाची नावं गेलती की बाबा आशीर्वाद तर आई बाबाचं महत्वाचं, त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे, त्यापेक्षा आशीर्वाद कुठलाच मोठा असू शकत नाही. क्या बात है, क्या. त्यानंतर घरची जी आपले फॅमिली मेंबर्स तिचा तर सपोर्ट मदत असतोय, कारण ती आपल्याला आपल्या आमचं टायमिंगचं काही फिक्स नसते. सकाळी 9 वाजता गेलो तर रात्री 12-1 वाजता मुलांच्यावरती लक्ष देणे, मुलांची काळजी घेणे, चांगलं शिक्षण पण देतोय मुलांना, चांगल्या याच्यामध्ये पण आहे ती महत्वाचा एक तो पाठिंबा आहे. त्यानंतर मित्र सर्कल, जसे तुमच्या मित्र आहेत बरोबर, बाकी मित्र सर्कलचा सपोर्ट, सगळ्यांच्या सपोर्टने म्हणजे बघा मित्रांचं सुद्धा नाव विसरत पाहिजे, मित्र पाहिजे, मित्र सोबतीनं सगळे इथवर पोहोचलेले. ठीक आहे, सगळ्यांची सोबत असते मान्य आहे, पण ते राबावं लागतं स्वतःला, करावंच लागतं. मित्रांचं सहकार्य म्हणजे थर्ड टाइम येईल ना, ऑफिस सुटल्यानंतर मित्रांचं हे बरोबर, किंवा तुमचे काही प्रसंग असेल तेव्हा मित्र मात्र, इतर गोष्टी तर आपल्याला राबायला दिवस रात्र आपल्याला ते करायला लागते. मग खरंच खूप छान प्रवास आहे आणि नक्कीच हा सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. सरांचा एक प्रोजेक्ट आता जो बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मध्ये सर उतरलेले आहेत, नेचर एडिट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नॅचरल प्लॉटिंग मध्ये आता ते सध्या आहेत. सरांच्या कंपनीचे डिटेल्स, सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण खाली फ्लॅश होताच आहेत, तिकडे थेट तुम्ही सरांशी संपर्क करू शकता, किंवा इन्व्हेस्टर असतील कोणीतरी थेट सरांशी तुम्ही संपर्क करू शकता. मुंबईमध्ये सरांच्या ऑफिसेस देखील आहेत. सर, एवढा थक्क करणारा प्रवास ऐकून आता मला सांगायचं आहे की जाता जाता या मुलाखतीची एंड करण्यापूर्वी जे हजारो लोक आज तुम्हाला बघतायत, जी तरुण मंडळी काहीतरी आस लावून बघतायत, काहीतरी शिकायला म्हणून बघतात, त्यांना जाता जाता काय सांगाल? महत्वाची आपली जिद्द आहे, जिद्दही महत्वाची आहे. आपण जिद्दीने कोणतेही काम असू दे, छोटा असू दे, मोठा असू दे, ते जिद्दीने करायचं आणि मन लावून करायचं, त्यामुळे आपला सक्सेस 100% आहे. कोणतंही काम जिद्दीने करा आणि मन लावून करा, यश तुमचंच आहे, असं सरांनी जाता जाता आपला संदेश दिलेला आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथं आम्हाला विजिट केलीत आणि एक तुमचं बहुमूल्य वेळ देऊन त्यामध्ये मुलाखत देखील आम्हाला दिलीत. असंच प्रेम नेहमी सोबत राहू आणि याच्या पुढच्या तुमच्या प्रत्येक कार्याला सर्च मराठीच्या संपूर्ण फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.